नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र विसपुते, सचिव जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन जळगाव तथा संचालक नीमा जळगाव. मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये कोरोना हा जो आजार आहे, विषाणूजन्य आजार, हा जगभर पसरलेला आहे. याची व्याप्ती खूप मोठी आहे. सध्या परिस्थितीत जर बघितलं तर कोरोनावर उपाय जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा उपाय, घराच्या बाहेर पडू नका, सेल्फ क्वारंटाईन म्हणजे घरातच राहा, हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा उपाय आहे. पण सद्यपरिस्थितीत जर बघितलं तर पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि शासकीय यंत्रणा हेच लोक फक्त याच्यामध्ये गांभीर्याने घेताना दिसत आहे. अजूनही बरेचसे सामान्य जे नागरिक आहेत ते भाजीपाला, फळं, दूध इतक्या ज्या छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टी आहेत तर याच्याकडे धाव घेताना, बाहेर निघताना आणि कम्युनिटी ब्रेक होईल अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं एकमेकांना भेटणं, जमा होणं, बाहेर खेळणं, वाकला जाणं, व्यायाम करायला जाणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ज्या थांबायला पाहिजे त्या अजूनही थांबताना दिसत नाही आहेत. मित्रांनो, डॉक्टर या नात्याने आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आपला जो बचाव आहे हा फक्त आणि फक्त घरात बसल्यानंतरच होऊ शकतो. या आजारामध्ये संसर्ग जितक्या प्रमाणात टाळता येईल तितक्या प्रमाणात तो टाळणं अपेक्षित आहे. याच दृष्टीने जबाबदारी म्हणून आम्ही जनरल प्रॅक्टिशनरसुद्धा आमच्या वेटिंग रूममध्ये पेशंटचा परस्पर संसर्ग येऊ नये यासाठी तुम्हाला फोनवर उपलब्ध आहोत. बऱ्याच वेळा असं असतं की वेटिंगमध्ये चार पेशंट बसलेले असतात तर आपल्याकडे कोणता रुग्ण नेमका कोरोना आहे हे प्रथमदर्शनी कोणीच सांगू शकत नाही. जर चार लोकं वेटिंगमध्ये बसलेले असतील आणि त्याच्यापैकी एखादा जर कोरोना संशयित असेल किंवा तो कोरोना पॉझिटिव्ह निघणारा असेल तर इतर बसलेले जे दोन तीन रुग्ण असतील तर त्यांना त्याच्यापासून इन्फेक्शन होण्याचा जो धोका आहे हा बऱ्याच अंशी असतो. अशा पद्धतीत आपल्याला सेल्फ डिस्टन्स मेंटेन करणं हे सर्वात जास्त आवश्यक आहे. यासाठी आपल्या सर्वांना आमची नम्र विनंती आहे की शक्य तितक्या ज्या किरकोळ तक्रारी असतील, जसं जनरल प्रॅक्टिशनर्सकडे येणारा जो पेशंट असतो तो अगदी किरकोळ तक्रारी, जसं पोट दुखत आहे, संडाशी लागल्या, ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, अशा किरकोळ स्वरूपासाठी तो जनरल प्रॅक्टिशनरकडे जात असतो. आम्ही तर बरेचसे पेशंट असे बघितलेले आहेत की इम्युनिटी वाढवण्यासाठी टॉनिकचं औषध लिहून द्या म्हणून पण जनरल प्रॅक्टिशनरकडे येतात. काही लोक सलाईन लावायची, ताकदचं इंजेक्शन त्याच्यात टाकून द्या. आता कोरोना हा जो आजार आहे तो हा कुठल्याही सलाईनने किंवा कुठल्याही ताकदच्या इंजेक्शनने त्याची इम्युनिटी डेव्हलप होईल असं कुठलंही काहीही नाही आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे संसर्ग टाळणं हा सगळ्यात त्याच्यामागचा उपाय आहे. तर म्हणून मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपले जे डॉक्टर्स असतील तर त्यांचा नंबर आपण सेव्ह करून ठेवावा. आपल्या डॉक्टर्सना शक्यतो फोनवर आपली जी लक्षणं असतील तर ती सांगावी. त्या दृष्टीने जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे जे सदस्य आहे ते आपल्या ट्रीटमेंटला बांधील आहेत. टेलिमेडिसिन म्हणजे फोनवरून लक्षणं घेऊन त्याचे उपचार सांगणे, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या जवळचे जे मेडिकल स्टोअर्स असतील तर त्यांच्या मेडिकलवर जाऊन केमिस्टचं आणि डॉक्टरचं बोलणं करून देऊ शकतात आणि डॉक्टर जे सांगतील त्या प्रमाणात त्या डोसमध्ये त्या केमिस्टकडून आपण औषधी घेऊन आपला उपचार करू शकतात. विशेष म्हणजे डॉक्टर सद्यपरिस्थितीमध्ये हे जे उपचार सांगत आहेत हे अगदी मोफत सांगत आहेत. हे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पैसे किंवा गुगल पे करा किंवा हे असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. तर या दृष्टीने आपण सुज्ञ नागरिकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर प्रत्यक्ष अवेलेबल का राहू शकत नाही, कारण जर कोरोना झालेला रुग्ण डॉक्टरांच्या पण संपर्कात आला तर डॉक्टरांना पण कोरोना होऊ शकतो. बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की एखादा डॉक्टर त्याच्यामध्ये जर कोरोना बाधित झाला आणि त्याने त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा रुग्ण तपासणी चालू ठेवली तर जे इतर जे चांगले रुग्ण आहेत त्यांना डॉक्टरपासून पण कोरोना होऊ शकतो. अशी जी उदाहरणं आहेत, दिल्लीला मोहल्ला क्लिनिकमध्ये असं उदाहरण घडलेलं आहे, भिलवाडा येथे झालेलं आहे, सैफीसारख्या नामवंत रुग्णालयामध्ये नामवंत एक सर्जन आहे बरिनवाला, तर त्यांनासुद्धा असंच कोरोनाग्रस्त झालं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर केसेस दाखल झालेल्या आहेत. हे अशा ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडून चुकलेल्या आहेत. या दृष्टीने आपल्याला PPE किट किंवा N95 मास्क किंवा सगळ्या प्रकारचं ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी गव्हर्नमेंटने
अवेलेबल करून द्यावा ही डॉक्टरांची अपेक्षा आहे. पण सद्य परिस्थितीमध्ये हँड स्टरिलायझर म्हणा किंवा N95 किट म्हणा किंवा PPE किट म्हणा हे कुठल्याही मेडिकलला किंवा कुठेही अवेलेबल नाही आहे. तर आमच्या डॉक्टरांची ती विनंती आहे गव्हर्नमेंटला की लवकरात लवकर याचा तुटवडा जो आहे तो दूर करावा. हे सगळे किट्स N95 मास्क हँड स्टरिलायझर हे अवेलेबल करून द्यावे. जर ते अवेलेबल झाले तर आम्ही नक्कीच प्रत्यक्ष तुमच्या सेवेत हजर राहू. तोपर्यंत आपण टेलिमेडिसिन म्हणजे फोनवरूनच सल्ला घेऊन ट्रीटमेंट करावी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर, महासचिव निमा महाराष्ट्र राज्य 2014-16. आत्ताच डॉक्टर विस्पोते सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. अजून काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की संपूर्ण देशातील सर्व नागरिकांनी दर 20 मिनिटाला हात स्वच्छ धुवायचे आहेत, साबण लावून हात धुवायचे आहेत, खोकलताना तोंडाच्या समोर रुमाल ठेवायचा आहे, तसेच सॅनिटायझरचा वापर देखील करायचा आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी खूप काळजी घ्यायची आहे. ज्येष्ठ नागरिक शक्यतो त्यांना घरात खूप कंटाळा येतो म्हणून सायंकाळच्या वेळेला किंवा सकाळी ते थोडेफार फिरायला जातात. तर शक्यतो असं बाहेर फिरायला जाणं टाळा. आपण आपल्याच घरी अंगणामध्ये किंवा गच्चीवर आपण जाऊ शकतो. तसंच अनेक मुलं सुट्टी असल्यामुळे बाहेर रस्त्यावर खेळतात, क्रिकेट खेळतात, हे देखील त्यांनी टाळायचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असला तर शक्यतो फोनवरच सल्ला घ्या. ज्या रुग्णांना खरोखर खूप गरज आहे, अत्यंत चिकित्सेची गरज आहे, अशा रुग्णांसाठी आमचे सर्व जनरल प्रॅक्टिशनर्स उपलब्ध आहेतच. तसेच भाजीपाला, फळं हे घेत असताना देखील तुम्ही अशा भाजी विक्रेत्यांना, फळ विक्रेत्यांना मास्क घालण्याचा आग्रही रहा. तसेच आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या म्हणण्यानुसार जी लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे त्या लक्ष्मण रेषेचे पालन करा. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद पाटील, आयुष हेल्थ क्लिनिक, नांदेवनगर. आधी डॉक्टर जितेंद्र विस्पुते आणि डॉक्टर सतीश शिंदाडकर सरांनी संपूर्ण मुद्दे कव्हर केलेले आहेत. आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अनेक रुग्ण जे आहेत ते नाडी परीक्षण इत्यादीचा आग्रह करतात, पण सामान्य गोष्टींसाठी या परिस्थितीत ते योग्य नाही आहे. म्हणून शक्यतो सर्वांनी डॉक्टरांद्वारे उपलब्ध टेलिफोनिक सल्ल्याची जी सुविधा आहे त्याचा सगळ्यांनी आदर करायचा आहे. ही तुम्हाला विनंती आहे. आणि जी आधी शिंदाडकरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी घरात राहायचं आहे. घरात राहा, सुरक्षित राहा. ह्याच्याने जो आपला कोरोना या आजाराचा जो संसर्ग आहे तो पसरणार नाही. धन्यवाद.